नाही ग, किती बोरिंग लेक्चर गेले ना आज. हा आणि इथं मध्येच चाललंय होतं काय तर. मी खात होती ग, मला भूक लागलेली. तर कंट्रोल करायचं ना. नाही अगं, कंट्रोल नव्हतं होत ना म्हणून वाटत होत. आता घरी जाऊन झोपवतो ग. हा ना, तसं पण खूप गरम होत आहे ना. ए तुम्ही जाव पुढे, मी आले. काय झालं? माझा आरव आलाय जानू माझा. तुम्ही जाव ना पुढे, मी आले. काय ग, कधीपासून चाललंय? सांगितलं नाही आम्हाला कधी. तू असं जाव ना, मी आले सांगते. काय ग, मस्त मजा मारती. कधीपासून चाललंय सगळं? सांगितलं पण नाही तू कधी. अरे मी सांगते ना तुम्हाला, मी आली आधी भेट. बरं ठीक आहे. हो हो. काय ग, जानू म्हणते कुत्रे पिल्यासारखा दिसतोय. आणि उगाच जानू त्याला म्हणते, हा एवढा छटाक भरतो. जानू नको त्याला, खरं तर पिल्लूच म्हणायला पाहिजे. काय ग, कोणत्या क्लासला तू? सहावीला आहे का? एवढ्या दिवस कुठे गेली होती? मी तुला किती शोधलं. अरे घरी होती, आई आजारी होती, त्यामुळे कॉलेजला पण नाही आले 2-3 दिवस. तुमच्या घराच्या कडेने बी नुसतं आवती भोवती फिरायचो, पण तू दिसतच नव्हती. तुमचं ती फादर आणि तुमची ती जाडी मदर, काय करायचं? त्यांनाच भिवून जावं लागायचं. अरे मला आई आजारी होती, त्यामुळे घरातलं सगळं काम करावं लागत होतं. त्यामुळे असू दे, पण आम्ही पिक्चर बघायला गेलो होतो अगं पोरं. मला का नाही नेलं? मग तुला का नेलं नाही? घराच्या भोवती फिरून फिरून माझा गोल गुमटा झाला आणि तुला का नेलं नाही? तो दिसाय तरी पाहिजे होतं ना नेला. पण पिक्चर लई भारी होता अगं. ते पिक्चरची स्टोरी ना सेम आपल्या स्टोरीसारखी होती. पण ते पिक्चरचा हिरो आहे का नाही मस्त माझ्यापेक्षा मोठा होता. आणि मी छोटा आहे, पण तुला समजून घ्यावं लागेल बरं का. तसं नाही काय, पण ती स्टोरी ना लई भारी होती आपल्या स्टोरीसारखीच. आणि त्या हिरोईनला बघितलं ना मला तुझं ध्यान व्हायचं अगं. आणि असं बघत राहिलं ना असा दमच भरायचा मला. असं वाटायचं तू शेजारी पाहिजे. आणि असंच मी पिक्चर बघत बघत बसलो आणि शेजारच्याचीच पपी घेतली. तिने दिली कंटाळीत, आता काय करू? आता तू तिथं दिसत होती, तू अशी हसलीस ना नुसतं काळजाचं पाणी होतं बघ. हे बघ, आम्ही घरी सगळे सहकुटुंब सहपरिवार ती सिरियल बघतो, त्यात जसं झालं तसंच आपण आपल्या घरच्यांना समजवून सगळं करूयात आपलं. तू म्हणते तसं बरोबर आहे, पण मग काही झालं ना तर तुला तुझ्या घरच्यांना समजून सांगावं लागेल. हा सांगते मी. तू आमच्या घरच्यांचं टेन्शन घेऊ नको. आता हो का आपलं कॉलेज बी संपणार आहे, सगळे दिवस वाया जाणार आहेत. कॉलेज संपलं ना मी कुठेतरी जॉब बघतो. आणि एकदा जॉब बघितला, 4 पैसे आले की आपण बाहेर राहायचं म्हटलं तरी काही प्रॉब्लेम येणार नाही. आणि मी आमच्या आप्पांना सांगतो समजू, मग आप्पांना तुमच्या घरी एक दिवशी घेऊन येतो. मग तर नाही ना काय अडचण? नाही तसं नाही काय. मग चालतंय, मग ठरलं. हो ठरलं. ठरल्याप्रमाणे मारतोय कशाला मग? असू दे, केला का परत? चल कुठं मारायला भेटायची. जायचं मग घरी, घरची वाट बघत असते. चालते चल. तुला असं वाटत नाही का आपण कमी वेळेत प्रेमात पडलो? हो, कमी वेळेत प्रेमात पडण्याचा विषयच काय नाही. आधीचे लोक किती वर्ष जगायचे बघ, आणि आताचे लोक एवढे एवढेसे जगतात आणि पडदिशनी मरून जातात. आणि मग मेले प्रेम कधी करायचं? हो, हे सगळा काळाचा बदल आहे. जसा काळ बदलतो तसा बी आपण बदल करत जायचं. चल येडे. तसले बोल नको, मी जीवत देईन बघ माझं लय तुझ्या प्रेम. रागू मैना कुठं? आम्ही कुठं का जाईना, तुम्हाला काय करायचं? काय तुमचं लपड बिपड तर आहे का काय? आमचं काय का असणार, तुम्हाला काय घेणे नाही. आमचं काय का असणार म्हणजे? लांबसरून बोला का? लांबसरून बोला. काय मैना? कोणाला मैना म्हणताय? इज्जतीत. काय इज्जतीत? मोठा आहे म्हणून आदर करतोय. कशाचा? मर्यादा ओलांडू नका. आजीबा तू मग शेवट सांगतोय, तुम्हाला बोलतोय नीट. काय मैना? कुठल्या मैना म्हणताय? सपाट्यातच पाय दिन. कर एवढा एवढा आहे का नका लवंगी मिरची एवढा सांगायला लागलाय. सोड तू चल. गचरो कुणा डरतोय म्हणजे?
तुला दाखवू तू माझ्या पैलवानांकडून आता पट्या आता घेऊन ये तू पैलवानाला जा जा कोणाला घेऊन येते ते ये घेऊन तुझ्यासारखे 56 पहिलेत काय ग संगे हे असल्याच्या प्रेमात पडतेस का तू तो स्वतःचा जीव वाचवू शकत नाही तुझा काय वाचवेल आमचा ऋषीराव बघ कसा डॅशिंग नको तर ऋषीरावचं गुणगान गावते तुला भाऊ तरी देतो का भाऊ असेल तुझा पण माझ्या आत्ताचा मुलगा आहे आणि आत्ताचा मुलगा म्हणजे हक्काचा नवरा ते बघ तुझं बुजगावनं कसं मातीत पडले बया उगं कशाला बोलत बसले मी तुझ्यासोबत माझे ऋषीराव रानात गेले असतील जाते बया मी बघे माकडा तुझ्या प्रेमात पडल्यामुळं अख्खं गाव मला नावं ठेवायला लागलं आता बस तसाच परत मला भेटू नको कवीनं राव मला लय मारलंया यार कुठली कवी जीवित असली जाळून टाकील आज लय मस्ती त्यांची असलेली लय माज बाज झाला आज गावात दिंगाणाच करतो कोणाला ठेवत नाही तू नुसतं मला सांग आपल्या दोस्ताला हाणलंय म्हणजे काय आपल्या काळजाला धक्का आहे बर बर ठेवत नाही आज कुणाला थांबा थांबा त्या पोरला इशूया थांबा थांबा कवी कुठे गेली ते बघू थांबा कुठे गेली काय केलं म्हणजे कुठे गेली कवी कुठे गेली कुठे गेली कवी कुठे आहे सांग ती लाश ठेवायचं नाही कवी कुठे आहे कवी कुठे आहे पोरे कवी कुठे आहे मला काय माहित मी खेळत होती गेली असं घरी मी नाही बघितलं माझी मी खेळत होती घरी गेली म्हणजे तू काय इथे खेळतील ती काय तिकडं तुला माहित नाही काय तुझी मैत्रीण नाही तर कोण आहे कवी कुठे आहे नाटक करायचं नाही कवी सांग कुठं आहे घरी गेली चाल रे चला चला कवीला आज मारून टाकाय ठेवायला जाळून टाकू कुठली कवी आज कवीला सुट्टी आज कवीला जाळूनच टाकला अरे काय माहिती खोकर बरं त्यांनी गावात तो हेकडा कुठे चाललंय चल त्यांना मारून जाऊ मारून जाऊ त्यांना मारून जाऊ ए आता जमल का तुला जमल का मार लवकर मार बैठक बैठक मार रे ए असली काय रे चाल बाबा उद्या तुम्हाला काय खरं नाही तुमचं अरे गावात आपल्यासारखा आहे का कोण कोणच नाही विक्रम पहिला सारखा अजिबात आपल्या कोण नादी लागत नाही कारभारी कारभारी लावलंय ग एवढं चांगलं ऋषी भाऊ नाव असताना तू असेल गावासाठी ऋषी भाऊ माझ्यासाठी कारभारीच आहे ऐ
असल्या फालतू गोष्टीत मला नाही नाद, मला काम आहे. आमच्या पप्पांनी आमची पण टी खोलायला सांगितली आणि मोठे आईने जेवायला बोलवलंय. तुला नाही का टी खोला येत? टी खोल्यांचं काम गळ्यांचं असतं, बायकांचं नाही. आईला मी कुणाकुणाच्या म्हणून टी खोलू? आत्ता ही पण मामाची, ही पण मामाची. टी 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 तुझा, मी आलो टी खोलून. बर सरपंच अध्यक्ष, आपण गेल्या वेळेस आलो होतो तेव्हा इथं कसं होतो? काय नव्हतं, सगळं पत्र्याचं गळक पत्र होत, पोर भिजत होती. भिजत होते? खाली फरशी होती का? पोर सारवत होती. तरी कोणाचं लक्ष नव्हतं विरोधकाचं. पर आपण पदावर आलो की कसं काय झालं, फरशी आली, शाळा आली, पुढं खोल्या खाल्ल्या. हो चांगलं केलं आम्हाला दिसतंय, पण तुम्ही सरपंच झालं म्हणून लई वडावडी करू नका. काय काय अध्यक्ष, कुठं वडावडी करतोय राव? काल जिल्हा परिषदला गेलो होतो, 10-15 लाख आणल्यात मंजूर करून. तर माझा जरा विचार आहे बर का, ही जी आहे ना, हे कशासाठी शेजारी उगच अडचण ही चुकाट्याच, त्यापेक्षा इथं 2 खोल्या काढायचा माझा विचार चाललाय. सरपंच काय, ही एक दुखणं लई वाढलंय रो. कुठलं? काय त्या विक्रमनी सगळा हैदूच घातलाय गावात. बारक्या पोराला काय हाणतय, बायांना काय छळतय, म्हाताऱ्या माणसाला काहीतरी बोलतय उलट सुलट. अय अध्यक्ष, वयाचा विचार करतोय मी, नाहीतर दाखवीन माझा इंगा. अरे विक्रम, तुझा तू पहिलवान आहेस, सगळ्या गावाला तुझा म्हणजे आम्हाला तुझा आदमान आहे. असलाच पाहिजे, असलाच पाहिजे. पण हे काय तुझं आहे, तुम्ही काय केलंय? काय म्हणतात आता, काय काय चुकलंय आमचं, काय केलंय आम्ही? माझ्या दोस्ताला त्या कवीनं हाणलंय, त्या दोस्ताला हाणलंय म्हणजे माझ्या काळजावर झालाय. काय गरज होती त्या कवीनं हाणायची? अरे ती तू दोस्त आहे ना, ती कवी आहे ना, तिचा वडील आहे, मित्रच आहे तो माझा. मित्र मग मी काय करू? आपण बसून मिटू ना, मिटू की आपण बसून. काय काय मिटवलंय आतापर्यंत? अरे विक्रम, सगळा गाव सांगेल मी काय काय मिटवलं ते, पण मी काय पेटवलंय ते तू सांग. ती पेटवायचं आणि मिटवायचं जाऊ दे. ह्या गावात विक्रम पहिलवानला जोड आहे का? जोड जोड नसली तर एखादी बायको तर द्या, नाही तर त्या कवीलाच द्या की ती घ्यायला. विक्रम जरा तू शांत राहा, शांत राहा. हे विक्रम पहिलवानला शांत. ए मी नीट वाघ, हे विक्रम शेटला नीट वाघ आहे सांगताय काय? गप बसल काय? चल रे गावात थोडकू द्या कवीला, आज जाळून टाकायची. ही आजा म्हणजे लईच झाली. नाही ती असं सो असं मोकळं सोडल्यावर लईच निघा ना घाली. ती परा सरपंचाला आणि अध्यक्षाला सुद्धा धकाबुकी करते म्हणजे. ऐ मला टाकी पान. मला टाकी लागत पान. ए तिकडे बसू का? नाही असं बसतो. आपण पट्टीचा खेळतो. ए मला राणी टाक. राणी मी तिला राजा लावतो की मग. ही बादशा तुला बादशा मिरजीगर का तुकडा? पपीस घेतो रोज तू. काय असलं असत काय खेळायचं? पैसे द्या. कुठलं? अरे प्यार दांबळा नाही इथून पैसे द्या. असं कुठं असतं काय ना खेळते तिला का? अरे ते कुठे गेला रामभाऊ?
पाटलाचा बैलगाडा गाडा त्यानं घटात गेला राडा. ए सुकिया हिला कुठं झाला रे? कुठं चालला काशी करायला? गावात जातो काय काम करतो रे तू? काय काम आता तुमच्या बरं फिर लागलं सांगा मला कामाला जातो. असं एन्जॉय केलं पाहिजे माणसाने एन्जॉय. बेवडे कवी दिसली का तुला? कोण कवी? तुला माहित नाही का कवी कुठली? आवाज नाही का आपल्या पाहिजे कवी माहित नाही काय? अंगल तू बघितलं अंगल हात रंगाचे अंगल हात त्या कवीनं आपल्या दोस्ताला हात लावलाय म्हणजे आपल्या काळजाला हात लावलाय. ती कवी कुठं आहे सांग कुठं चालाय बोल नको. इकडे इकडं कुठे पाहतोय आपल्याला नाद करा ना. नाद ती कवी कुठे ती कवी कुठाय तेवढं सांग तू. ती काळीच बिळीच जाऊ दी. कवी कुठाय? कवी कुठे बोलतो की चल कवी सांग कुठाय सांग लवकर. इकडे बोल इकडे. कवी 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 कोण कवी कुठाय? कवी काय काय माझं तुम्ही बाया माणसाच्या कवीच्या कुणाच्या लका नादी लागताय तुम्ही? आपल्या दोस्ताला हाणलाय त्यानं आपल्या दोस्ताला हाणलाय. तुला नीट सांगतोय ती कवी हुडक कवीने हाणली ह्याला मग काय केलंय म्हणून तर मी बिघडलोय. तिला सुट्टी नाही तिला जाळून टाकत असतो जाळून पोरी. ए सुट्टी नाही जाळून टाकत असतो कवीला कुठाय कवी करून मारेन तुला. ती कवी कुठाय ती सांग तुला लय झालं तुझं पण सोडल्यावर सांगतो की सोडल्यावर काय नुसतंच म्हणतोय सोडल्यावर सांगतो सोडल्यावर सांगतो परत म्हणतोय मारलं काय न मारलं पण काय सांगायचं. ए तू थांब रेला मस्त. आता बोला काय चाललंय गावात कसं हाल हवा काय चालली पाटील? पाटील मग हाल हवा आवाज पट्ट्या यावं पस्ताचं बघ दड कसं आहे ना. दिसलं का दड? अरे त्याचा दंड मोठा असल आणि माझा बी काय दंड बार का नाही तुमच्या. अरे एवढा मोठा पैलवान मेन मिरवतोय त्याच्या महाग फिरतोय कुत्रे. आणि कवी कुठाय साहेब? कोण कवी? त्या कवीच्या त्या बायांच्या बारक्या पोरांच्या असं नादी लागून तुमची काय बहादुरी का लागा लय तुमचा जम जम आहे ना असं पट्ट्याचा नादी लागा ना. या बघा वाचतात बघा कसं करतोय तुझ्या नादी लागायचं म्हणजे काय? हा तुला मारा पट्टी दाखवू काय तुला दाखवू काय? मी पिलोय रे मी चांगला असताना माझ्या नादी लागा तुम्ही बघा वाचतात बघा एका बुकीला मारतो तू गुदगुल्यास करून मारेल गुदगुल्या. कवी कुठाय ती सांग ती बाकीचं गुदगुल्या आणि तीन जाऊ दी कळलं का? आपल्या गावात कवी कोण राहते? आता बदलतोय काय? कवी कोण आहे ती सांग इतरकी. कवी तुला माहित नाही काय? काय नाही मला मारून गेली मग अशी कवी. तू कवी कुठाय ती सांगा तू बाकीचा मला काय सांग नको कळलं का? कवी कुठाय ती सांग पाटील पाटील कवी पाहिजे ना. अरे मग सोडलं तर सांगता का कसं सांगता सोडायचं सोडाव त्याला. अरे पेताडे खाताड्याच्या नको नादी लागू आपण हुडकू रंगीला आपण बरोबर असं डोकं. अरे पेताड्या जातो पुढं बघ झाला कर चल हो चालत. ए त्याच्या नको नादी लागाय त्या रंगी लाश ठेवायचं नाही जाळून जाळून टाकायचं जाळून आपण सोडको. अरे जाळाय आपण सोडको आग लावाय बी ताकद लागते हिंमत लागते आग लावाय. अरे रंगाचं नादी लागायचं असलं ना कापून टाकेन. अरे कुणाचं नादी लागाय पैलवान लागा नुसता पैलवान म्हणतो आणि बाया माणसाच्या पोरींच्या नादी लागताय. अरे लय हिंमत नाही तुमची नादी लागा माझ्या पट्ट्याच्या. ये हिंमत असं तिला समजलं कापून टाकेन
त्याला कुठे गेला जड सांग तुझ्या जवानी नग तुझ्या इशाऱ्या नग तुझ्या जवानी नग तुझ्या इशाऱ्या नग माझ्या काजावर केलाय घाव मधी आला या ऋषी भाव मधी आला या ऋषी भाव हो मामा तुम्ही काय गाणी म्हणत बसलाय गाणी म्हणत बसलोय एक तर माझी इथं अंडरपॅन्ट सापडा नाही अरे काय तुला अकल बिकल काय हाय का नाही म्हणजे नाना साहेबाची काय इज्जतच हाय का नाही अरे अख्ख्या गावाचं राजकारण मला बघावं लागतोय तालुक्याचं राजकारण मला बघावं लागतोय आणि तू तुझी अंडरपॅन्ट नेण्यास बघायची का जा तिकडे कुठेतरी वल्ल्यू बिल्ल्यू टाकली असेल नाही तर पहिला का काहीतरी उद्योगधंदे करताना अंडरपॅन्ट विसरून येतात जा बघ तिकडे बघ मला काय सांगतोय अहो मामा इतकं काय चिडताय तुम्हीच माझी अंडरपॅन्ट घालता तुम्हीच अगोदर आंघोळ केली माझ्या मी तुझी आधी आंघोळ केली खरंय अरे पण मी जॉकेटची अंडरपॅन्ट घालतो तो साधी विनस बिनस फुसकी घालतो काहीतरी नाही नाही मी माझी बघून घातली झाली लवकर नाही का नाही तुमच्यासारखी नाही माझी माझी रुपाची 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 हा रुपाची हा इकडे इकडे आज वाटते का मामा पुढे रुपाची भ्याजीन त्याजीन म्हणायला बावळ्या जा बघ तिकडे आणि आज ऐका इकडे मोठ्या मामीला सांग आज मी 10 एकर नांगराय चाललोय किती 10 एकर असं भाकरी बिकरी तो पतल्या चपात्या बिपत्या खरका बिरका सगळं घेऊन या सांग राहणार आणि तुम्ही लवकर या हो होय होय जा बघ हो मामा नुसतीच केस वाढून तरुण पोरासारखं गावात काय हिंडताय काय झालं तुला काय प्रॉब्लेम आला बाबा काय प्रॉब्लेम आला म्हणजे माझ्या अंडरपॅन्ट सापडा नाही तुमचं नुसतं घरात लक्षच नाही घरात की संडासात घरात की संडासात माझ्या अंडरपॅन्ट संडासात नेली का काय मी कुठे बघत बसलो होतो अंडरपॅन्ट बघत बसलोय म्हणजे ओ मामा मला तर वाटतं तुम्हीच माझी अंडरपॅन्ट मी कशाला घालतो तुम्हीच घातली दाखवा बरं दाखवा 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 नाही बाबा कुठे तुझ्या मुलाला का ऋषी भाव आणखी मला लागली अरे काय मामा ही तर ह्याचा जीवन तर हागण्यावर जाणार आहे वाटत पण माझ्या अंडरपॅन्टचा काय प्रश्न आहे ही मामा म्हणतोय अंडरपॅन्ट घेतली नाही नाना मामा म्हणतोय अंडरपॅन्ट घेतली नाही मामी म्हणली अंडरपॅन्ट दिसली नाही आणि काल वादळ बी नव्हतं उडून जायला मग अंडरपॅन्ट गेली कुठं अंडरपॅन्ट कुठं गेली असेल काहीतरी ऍडजस्ट करायला लागणार आज आंघोळ घालून तुला ए कवी आजपर्यंत माझ्या आईशिवाय माझ्या अंगाला कोणाचा हात लागला नाही लागेलच की मग लग्नानंतर एवढा काय लाजतोय तू ते काय या इतर माझीच अंडरपॅन्ट आहे हो मग दे ना हातात देईल मी तुझ्या हा दे हातात कवी तुला
भाकर तर मिळतं का नाही काय? थांब तुला बघतोस आता. नाना साहेब करतो आमदार सरपंचाला गायब, माझा जन्म झाला आहे सोलापूर मे. पाहिलं जमतंय की लगा मस्त मस्त पावडर बिवडर लावतो. हाय का असला नाना साहेबासारखा देखना कोणीतरी अख्ख्या आपल्या गावात एकदम मस्त झाक. अहो मामा पावडर काय लावत बसलाय? पावडर काय लावत बसलाय? ही बघा कॅलेंडर आहे, सगळं सगळं कॅलेंडर आणले मला दाखवायला. बघितलं झालं जा. अहो मामा अक्का महिना संपला अजून गड्यांच्या पगारी झाल्या नाहीत. अजून गड्यांच्या पगारी झाल्या नाहीत? अरे मग माझं तोंड काय बघत बसला? जावा बँकेत पैसे बिशे काढावा आणि मग गड्यांच्या पगारी करू आपण. चल आलाय बघ गड्यांच्या पगारी बिगारी म्हण काय म्हणतो सांग बरं नेमकं कुठल्या गड्यांच्या पगारी राहिल्यात आपल्या? अहो सगळ्याच्या गोट्यात काम करतात, गडी रानात काम करतात, त्यांच्या सगळ्यांच्या पगारी बाकीत अजून. असं म्हणतो मग काय? अरे कसा आहे विक्रम पहिलवानचा दारोडा? एकच नंबर पट्ट्या कुणाचा आहे? अरे पहिलवान आहे माझा पहिलवान. अरे ती दारोडा अलवाड पेताड लागा लागा लागला काय त्या पेताड्याचा तर नुसता कचरा करून टाकला बघ, काय त्याचा उपयोग नाही. अरे ती सरपंच बी आले तर कागदासारखा असा चुरगा मुरगळा करून टाकला त्याला तर. आणि ते अध्यक्ष लागा लागला काय नुसता एकदम फडतूस झ्या एकदम. ते अध्यक्ष बिध्यक्ष तसलं काय चालत नाही मला. हा सगळ्याच भोगा करून टाक तुम्ही. मग त्या कवीचं काय करणार आहे? तिचंच बघायचंय, तिचंच बघायचंय काहीतरी. एकदा गावदी फक्त ती उचलूनच घेऊन यायचंय तिला. कवीचं नाव घेतल्यावर लयच फट तुमचं बघू. ती पाटील बसलाय तिथं, त्याचं लाव काहीतरी मार्गाला. आज ते पाटलाकडे जाऊन काहीतरी मी. चल चल तू चल तू चल चल. काय पाटील? काय नाही काय चाललंय? काय तुमच्याकडेच? आमच्याकडे काय चाललंय? हा काय चाललंय? होय
तुमचं काय चाललंय? आमचं निवांत आहे. होय हा, तुमचं काय निवांत? त्या कवीनं मला दगडानं मारलं या. तुमचं काय निवांत? तुमचं काय नुसार? अरे कोणती कवी? काय भानगड आहे? काय प्रकार? काय कळू देते की आम्हाला? वसा सांगा जरा, कुठली कवी आहे ती? कवी नाही, ह्याला हनलय. आम्हाला ती कवीला हुडकून काढायचं, आम्हाला बाकीचं काय माहित नाही. हा, कवी पाहिला आम्हाला, फक्त पाहिला जा कवी. अरे मागल्या 8 दिवसातच पगारी दिली होती की, आता कशी काय लगेच पगारी आल्या? अहो मामा, ती मागच्या 2 महिन्याच्या पगारी दिली त्या. आता ह्या बी महिन्याच्या चालूच्या बाकीत आणि मागच्या बी महिन्याच्या चालूच्या बाकीत. आईला असं आहे वय देऊ की पगारी? पगारी कुठं देत तवा? गडी मस्त बघ, काम करत जा जरा ऋषी भाऊ. तू बी अहो मीच करतोय काम, माझा एकट्याचा जीव चाललाय. तुम्ही नुसतं आयुष पैसे तर करताय, पावडर लावताय कुठं, बाहेर हिंडताय कुठं? अय मी एकटा काम करतोय माझी, मी करीत नाही का? बाहेरचं सगळं जजमेंट अजमेंट मी करतोय सगळं. आणि एवढे मोठे 5-6 गडी दिलेत की हाताखाली कामाला? युपीवरनं आणले, दिल्लीवरनं आणले, कुठनं कुठनं गडी आणून दिलेत की कामाला? अहो ती जाऊन बघा राणा, तेवढी गडी आहेत का? काय झाली गड्यांचं? उगाची उगा नाही तसलं नाही, आम्हाला कवी पाहिजे, आम्हाला दुसरं काय माहित नाही. एक मिनिट जरा थांबा. काय झालं कवीनं? काय तू कसं दगड मारलं? तू त्याला तुला काय कशावर मारलं? दगड मारलं पाहिजे. एक मिनिट थांबा. असे मिळते का कवी? काय ते काय तुमच्या काय झाडाचं फळ मिळेल काय कवी पाहिजे म्हणून? अरे तू पाटला, अरे बाबा तू पाटला सगळं बोलतोय, दुसऱ्या सगळं नव्हे, नीट लक्षात ठेव. आणि असा कायदा हातात घेऊ नकोस, बघून घेईन मी तुला, बघून घेईल. कोण मारेल तुम्हाला? कोण मारेल तुम्हाला? काय चाललंय मामा? तुमच्या असल्या वागण्यामुळं रानातला एक एक गडी निघून चाललाय. एक एक गडी निघून चाललाय? किती गडी निघून गेलं? अहो 8 होत, 4 निघून गेल्यात. आता 4 निघून गेलं? मला सांगितलं बी नाही ऋषी भाऊ तुला नेमकं का गेलं, कसं गेलं, कोणतं गेलं, कुठं गेलं सांगी. अहो महाग एक युपी सगळं गडी आणलेला. हा ती आपण मामधी आणला होता. हा हा, ती ती दोन्ही जोडपं निघून गेली. जोडपं निघून गेलं? अरे हशीनं भाभी तर चांगलं काम करायची ती. अहो चांगलं काम करत होती ना, पण त्यांना पगारी कुठं होत्या? नाही दिलत्या थोड्या थोड्या, पण देऊ तो म्हणलो त्याला कायला, इश्वसात घेतलं होतं मी चांगलं त्याला, पण ते निघून गेलं. अहो मामा इश्वासात घेऊन नसतो, हे पैसा बोलतो सगळा. काय झालं? पहिलवान कोणतरी त्याने पाटलाला धक्का लावलाय, त्या सरपंचाला ढकललंय, त्या बारक्या पोरांना त्याने रंग्या. अरे ही तर नानासाहेब असताना दुसरा गडी दुसरा पहिलवान आत घुसायची ताकदच काय? सांगा आलो राव तुम्हाला, लय हालचाल गावात लोकांचं. काय भानगड झाली नेमकी? पण अहो कोण माणूस घुसलाय तो विक्रम पैलवान म्हणतो, विक्रम पैलवान सगळी कोणतरी चक्रम आहे ती, आणि ते दोघ जण का बरं ठिकाण करून सुरू केलाय बारकी पोरं म्हणून. असला ऋषीभाऊ, ए मी आय, तू पुढे जा, पुढे जातोच मी पण. ऋषीभाऊ तू नाही बघायची गरज. नाना साहेब अशी ताकद आहे अजून का नाही आपल्या आगात? असा कोणतं विक्रमन सिक्रमन चक्रम असं मंडीच पिरगाळतो त्याची, आणि असा हिथं टाकतो आपल्या पंख्याला अडकून. हो मामा तुम्ही म्हातारा झाला, आता ही नौजवान आहे, एका टांगतच त्याला टाकतो. ओयू मी म्हातारा झालो मग काय? अरे ऋषी भाऊ तुझ्यापेक्षा अजून तगड आहे बघ, छाती कशी अशी फुगली. जुबी कोणी पहिलं असं का नाही? त्याला अशी एक लगी टाकतो आणि मीच पाडतो त्याला. अहो मामा तुमचं ही वय नाही आता. हो का दंड बघा माझा दंड. अरे तुझा केवढा मी मोठा असू दे दंड, पण त्याचा मीच पाडणार कंड. तुला सांगतो नानासाहेब असताना दुसऱ्याने कुणी मध्ये यायची गरजच नाही. तुला आपण मोठ्या दुसऱ्या तिसऱ्या चौथ्या पहिलवानासाठी राखून असली चिलट चुलट मी चुरगाळतो. अहो चिलट चिलट समजू नका, जर त्याने टांग टाकली ना बरगड्या मोडून घेसान पहिलवान आहे ती, आणि पहिलवानाचं काम पहिलवानच करू शकतो, बाहेऱ्या गायऱ्यांचं काम नाही. बरं आपण जाऊ पुळत, जी मी थांबणार आहे पण त्याला चल साजरा घेतो मी. सुट्टीच नसते आता, चल 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 चल. बघतोच कोण आहे ती, हिथंच थांबून आपण बडबडत बसलो तर ती जायचा निघून. काय तो मार्ग आहे तो आपण सॉल्व्ह करू, तुमचं आम्ही हात जोडून विनंती करतो, पण शांततेने घ्या. बरं का, आमची बी तुम्हाला हात जोडून विनंती आहे, असं काय करू नका, तुम्ही जरा शांत राहा. आणि तो काय तुमचा प्रश्न आहे ना, आम्ही सगळी बसून चल ऋषी भाऊ चल. कोण आहे त्याला बघू. अरे आपण असताना गावात कोण येतोय काय? त्याला सुट्टीच नाही कुत्रिया. अरे नाना साहेबाला बघतो काय तू? नाना साहेब चल कुत्र्याच्या काकू कपडे तिकडे वाळत घालत जरा की माणसाला त्रास होतोय की पळायचा. अरे काय तुला सांगतो असं का नाही.
काय तुम्ही बातल्या बिदल्या मध्ये मांडताय का नाही? अरे नाना साहेब माझी साधी गोष्ट नाही, तुमच्या गावात या विक्रम पैलाला जोडलं असले तर बायकू द्या. ऐका ऐका, मी बी हात जोडतोय, हे अध्यक्ष बी जोडतेत, आम्ही आजी बात हात बी. आता कोणी पाया पडायची गरज नाही, ह्यांचा बाप आला येतं. चल ऋषी भाऊ, चल बघूस त्याला, असा हनुगा नाही त्याला. मामा मी हाय की तू हाय की तर मग माग काय करतो मोहर पळ की माझ्या. चला पळा पटापट, सुटीच नसती त्याला, सुटीच नसती ऋषी भाऊ. मामा ती थांब, आता त्याला नाना साहेबाचा इंग दाखवतो. अरे तुम्हाला बघतो काय नाना साहेबाला? थांबत नसतो, लय हंदार आहे. तुम्ही बघा आता कोण आलाय गावात आपल्या बघुत्याचा तुकडच करतो. खातो पाटील, काळजी करू नका सरपंच, लय आस्ती केलं या माणसाने. आस्ती केलंय केलंय, येऊन आमचाय. अरे टच करून बघा, टच नसतो मामा. याच घरात लईच मोठ आहे, मला आकच गिळेल. आयु आणि मला काय चावून चावून खाईन काय? अरे मला बी आकच गिळेल की हो भरत मामा. तुम्हीच म्हणता मी कुकुल बाळे आणि मला मोहर घालता वय हा मोहर तुम्ही? अरे ऋषी भाऊ, तुला एवढा दुधन पिदन तुपाचं बिपाचं खाऊन कशासाठी मोठा केलाय? अशी गावात असली बांडगुळ आली ना, यांना असं कापायला न्हाणायला. मगशी तिथं लय तोऱ्यात म्हणत होता. मामा मी हाणतो त्याला, अख्ख्या गावात माझ्याशिवाय दुसरा कोण पाहिला नाही. अरे हो की मोहर? अहो मामा मी आहे की मोठा पैलवान, पण जरा या अवजार मोठंच येईल. हे तुमच्या लेवल समोर आयो मी जाऊ म्हणतो. अरे पण ऋषी भाऊ, माझं बी अजून लगीन झालंय का? अहो मामा, तुमचं वरचं सगळं पटांगण झालं आणि आता लग्न सुचतंय तुम्हाला. अहो तरुण टाटा पोरगाय माझं दणदणीत लग्न लावून द्या पाहिजे. अरे पण माझं बी झालं पाहिजे, त्याच्याशिवाय तुझं कसं व्हायचं? त्याने माझा जीव घेतल्यावर तू छोगड्या मोहर. अहो मामा, माझं आता जुळत आलंय, जर अशात पाय मोडला तर मला पोरगी कोण द्यायचं? हो मोर तुम्ही, असा बी तुम्ही मधनं मोडलाय तर बर जातो मी बर का? तू सपडलं ये ना असा, माग पळून जायचं नाही बर का? नाही तर मामा बाच्याच्या भांडणात सारखं बाच्याने पळ काढलाय माहितीये सगळ्या जगाला. सोडू नको बर का, मी जातो. हा जातो मी. कसं माहितीये का ह्या गावचा पुढारी? ऋषी भाऊ, अरे ह्यासाठी तुला खाऊ पिऊ घातलं का? त्या गेंड्याने बघ मला कसं मारलंय. बघ बघ, अरे काय बघताय दहा की ह्याला? हाय का कोणी मायका लाल? गावात मर्द हाय का?
बांगड्या भरल्यात सगळ्यांनी. अरे नसलं तुम्हाला कोण द्यायचं तर कवीला बोलवा, लग्न करतो तिच्या बर, लग्न लावून दे तिचं माझ. नसेल तर पैलवानाला पट्ट्याला माझ्या. ऐका कोण जोड, ऐका 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 कोण ऐका मर्द लागत मर्द. हा ऋषी भाऊ तुझ्या बरोबर लढणार, एका महिन्याने आपली तुझी कुस्ती होणार. तुझा स्वीकारलं चॅलेंज. हा स्वीकार स्वीकार. हा ऋषी भाऊ तुझा माज उतरवणार माज. आता लोळ आलेला काय कमी होता काय? परत बघू बर बर मैदान मैदानात तुला चिटपट करणार आणि बांगड्या घालून तुला गावात मिरवणूक काढणार. अरे जा जा, तू तुझं सगळं बघतो बघतो तुझ्या कर. कशाला गावासाठी स्वतःच वाटवण करायचं? तुला काही झालं म्हणजे मग आम्ही कुणाकडे बघायचं? तू कुठं पण बघ, पण मला त्याच्याकडे बघायचंय. एवढाच बघणार होता तर कशाला आला मार्क द्यायचे होते की दोन चार ठेवून? तुझी तर माझ्या जखमेवर मलम लवाय आली का मीठ चोळा आली का? आग होते का? जेवढं मीठ लावल्यावर आग होत नाही तेवढं तुझ्या शब्दाने माझ्या मस्तकाची आग होती. त्रास होतो का तुला? तुझ्याच जास्त त्रास होतोय मला. माझा त्रास होतो का? लावतोस तुझा मला ठाकूळा. नीट पड रांगी हा नीट नीट. आईला पहिरवण करायचंय ह्याला आणि ह्याच्या नादाने व्यायाम आपला. जीवाला नुसता ताप आहे माझ्या. साहेब अरे मी काय म्हणतोय? काय म्हणतोय? पळायचं आणि कुस्तीचा संबंध काय तुझी? पळायचं आणि कुस्तीचा संबंध काय? जसं कालवणाचं आणि भाकरीचा काय संबंध असं विचारल्यासारखा विचारतोय. अरे घटमूट शरीर बनन स्टॅमिना वाढन त्याचा संबंध घेऊ. कुस्ती खेळायची कोणाला? मला मला खेळायची. मला मला खेळतो का? आयला कुस्ती ह्याला खेळायला आपण का बोलतोय? त्याला आपण पळवतोय. आपल्या दोघांचा अनुभव देतोय. पळ पाटील बोला. रनिंगचं इतकं फायदा आहेत म्हणता? अहो रनिंग मध्ये माणसाचं हाड आहे ना एकदम लवचिक होतात. कुठला आजार होत नाही, हृदयाचा विकार होत नाही आणि दम वगैरे. रांग्या नाना साहेब ऋषी भाऊ आयला काय करत व्यायाम तर करत नाही? खरंच किराव आयला खरंच बरं का? त्यांनी व्यायाम केला तरच तुम्हाला सांगतो चांगला फायदा होईल गावच्या इज्जतीसाठी. हे पोर आपण थोडं मार्गदर्शन करून द्यायला बरोबर आहे. चला रांग्या बसू नको, काढ बैठक या. अरे आपल्या गावातली प्रत्येक जण कशी अशी माझ्यासारखी तगडी पहिलवान झाली पाहिजे ना? अशा डंगऱ्या डोंगऱ्यांसारख्या डेहरी आणायचे काम आहेत काय? डंगऱ्यांचा बी आदर्श घ्या हो तुम्ही. डंगऱ्यांचा काय आदर्श घ्या? अशा डेहऱ्या मोरा नव्हत का 4 महिन्याचं बाळ? अहो डेहरी आहेत तरी येतात ना साहेब. आपण इकडे कशासाठी आलोय? बाबा व्यायाम करायला. मग भांडायची काय गरज? ही कशाला आले ती तर बघायला. ही विरोधी पक्षांची चालू आहे कारवाई. साहेब बघायला नाही तुम्हाला सपोर्ट करायला आलोय. पाटील पाटील मी काय सांगतोय ते ऐका. सकाळी सकाळी घेऊन आलाय तू
आणि तू सांगतोय आम्हाला सांगायला होणार मी पिलू म्हण काय पियाला तर रंगा खरं बोलतो लक्षात धरा मग आता माझं म्हणणं काय काय बोलतो रंग्या तुमचं भांडण महत्वाचं नाही 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 बरोबर आहे ज्या पैलवानाने आपल्या गावाची मान खाली केली त्या पैलवानाची जर मान खाली करायची असेल आणि आपल्या गावाची मान वर करायची असेल बरोबर बोलला तर तुम्ही गावातलं मतभेद विसरून तुम्ही एकत्र होणं करेक्ट बरोबर आहे गरजेचं आहे पण हे चांगल्या कामासाठी आमच्या दोघांचा बी आशीर्वाद आहे हे लक्षात ठेव आपण सगळे एक होऊ आणि ह्या ऋषीला ना ताकदवान बैलवान बनू एक नंबर पैलवान आहेस तू एक नंबर आणि तू काहीच काळजी करू नको त्याचा असा चुतडा करायचा गावाचं नाक वर काढलं पाहिजे तेवढीच माझी इच्छा सरपंच त्या पैलवानाचा चुतडाच होणार पाहायचा कुणाच आहे जेव्हा जेव्हा गावावर संकट येत ना पाटील तेव्हा गावातल्या समद्या माणसाने एक झालं पाहिजे असंच आम्ही एका दारूच्या भट्टीवर गेलो त्या भट्टीवाल्यांनी एका दारुड्यावर अन्याय केला आमच्या आम्ही सारे दारुडे एक झालो बसला आम्ही जिंकलो बघा तेव्हापासून ही रंग्या फुकाट दारू पितो रंग्या तो सांगितलेलं मला पटलं बर का नाही कसा वाघासारखा काळजाचा माणूस पण मला पटलं आणि पाटील सरपंच बी जर आपल्या बाजूने आहेत म्हणलं फाडून पटलंच आपल्याला पाटील सरपंच चला चला ना जोर बैठक चला सगळं गाव पहिल्यान झालं पाहिजे आपलं सगळं पहिल वातावरण निर्माण झालं पाहिजे रंग्या कसं आणतो रंग्या रंग्या काय चाललंय लोकं ऋषी भाऊ साहेब यम वस्तादाला सांगावं लागतं गड्या माझ्या पळतच जाऊन सांगतो गड्या आता नाहीतर माझ्या वस्तादात काय व्हायचं ही व्यायाम करायची आणि मग वस्तात दिलं पडायचं नाही नाही सांगितलंच पाहिजे गड्या आता वस्तादांना आमच्या लगेच जातो ना आता लगेच सांगतो वस्तादांना जातो असं आंघोळ करतो असं लगेच पळतच जातो आणि वस्तादांना सांगतो अरे खै के पान बनारसवाला कस काय मग रंग्या हिरो दिसतोय का नाही हिरो नाना साहेब अहो डोक्यात टेन्शन काय तुमचं चाललंय काय लईच टेन्शन आहे त्याच्या आई लावला सगळं पान बनारसवाला अहो हे तर तुमची लाल केले मुस्काळ हाणून काल त्याने आणि पान खाऊन कुठं लाल करताय रंग्या खरंच केला का अरे कसलं त्याच्या आईला तू सांडच्या सांड होत लागा माझं तर कालपासून अंग दुखतंय सगळं पण ऋषी भाऊ तुझी मनावर घेतलंय ना ती खरंच झालं पाहिजेत कचून कसरत करायची आपल्याला मामा लय मेहनत करणार आणि त्याला चितपटच करणार अरे मीच तर म्हणून होईन का असं वाघाने चॅलेंज दिलंय काल त्याला आता त्याप्रमाणे वागायला पाहिजे की नाही मग काय तू बी सांग जरा त्याला काहीतरी उग नाहीतर सजा आयला वला सका एक ना धड भाराभरची दे अख्ख्या गावात अख्खं गाव पडलं त्याच्या आयला त्या विक्रम पहिल्यांच्या पुढं काल रांग्याला हाणलं पाटलाला हाणलं त्याच्या आयला मला घोल मांडलं सरपंचाला हाणलं टच करायची ताकद झाली नाही त्याच्या आपल्याला टच करायची ताकद झाली नाही टच करायची असं उचलून बिहरीला होता घरा 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 हात नाही लावला त्याला आपण चॅलेंज दिलं ये म्हणला पुढं आलो ना हे सगळं ठीक आहे पण आपल्याला काही ना काही करावं लागेल ऋषी भाऊ तुला जोरदार तयारी करावं लागेल बरं ऋषी भाऊ तालमीत बिलमीत जायचं चालू केलं की नाही अजून तर नाही बघा मामा घ्या सत्यनारायणाची पूजा रंग्या सांग तू तरी ह्यांना अहो नाना साहेब जरा समजून घ्या राव त्याला आता काल तर ठरलंय आता त्याचा काल सामना झालाय त्याने चॅलेंज दिलंय त्याला कुठलं तरी तालमीत नेऊन टाकू ना रातभर मला झोप नाही आली आणि ही गोहरत झोपलाय आज दुपार होत आली तरी ह्याने काय केलं नाही अजून ह्याला समजून घेऊ आकलंय का अहो मामा करतो की चला ना आज तालमीत जाऊ अरे करतो की मनोज तर कुस्तीचा फड येईल मोर आणि करतो की तुझ्याच भाषेत काहीतरी सांगा हे बघ तिथं एक तालीम आहे त्या तालमीत आपण जाऊ तिथं चांगला माणूस आहे तिथं पोरं भरपूर आहेत आणि जे आतापर्यंत पोरं तिथं तालमीत खेळतात एक नंबर पोरं आहेत त्यांनी राज्य लेवलचं मेडल मिळवलं चल मेडल म्हणते मेडल मेडलच म्हणते चल आपण ह्याला घेऊन जाऊ मी बी येतो आणि तुला तर माहिती आहे
मी बी कसा पहलवान होतो ती हा मग काय कशी मुस्कळा झाली कालचा विषय वेगळा होता तो जरा जसच आगड बोंब सांड होता मग त्याच्यापासून जसेला करायचंय त्याला करायचंय चला लगेच येऊ हा चला बरं चला तालमीत जाऊ चार पाच सहा सात आठ नऊ दहा तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा हे पहा मुलांनो पहिलवानकी अतिशय मन लावून केली पाहिजे. पहिलवानकीचं महत्त्व एवढं असं आहे की जो पहिलवान क्षेत्रामध्ये ज्यांनी पहिलवानकी केली तो जीवनात कधीच वाया जात नाही. पहिलवानकी दररोज सातत्याने केली तर 100% त्याचं फळ मिळत असतं. जरी मोठा नाही पहिलवान झाला कमीत कमी तो त्याच्या जीवनामध्ये निर्व्यसनी निरोगी आणि बलशाली तयार होत असतो. त्याच्यातून तुमच्या जीवनामध्ये तुम्ही कुठल्या व्यसनाच्या आहारी जाणार नाही, कुठल्या वाईट ह्याच्या आहारी जाणार नाही. तुम्हाला एक पहिलवानकी की पहिलवानकी शरीर सांभाळणे, व्यायाम करणे, कुस्ती करणे हाच एक तुमच्या मनामध्ये ध्यास असला पाहिजे. आणि तुम्ही सातत्याने जर कुस्ती मेहनत केली तर 100% यश हे मिळणारच. कुस्तीमध्ये खुराक बी तेवढाच महत्त्वाचा आहे, तुम्हाला विश्रांती बी तेवढीच महत्त्वाची आहे आणि सातत्य पण तेवढंच महत्त्वाचं आहे. जो कोणी मन लावून दररोज सातत्याने प्रॅक्टिस करेल, खुराक टायमिंगला खाईल, विश्रांती टायमिंगला घेईल त्याला कुस्तीमध्ये 100% यश मिळतं. ह्या लाल मातीची सेवा करणाऱ्याला कधीही अपयश आलेलं नाही, कुठल्याही गोष्टीत त्याला कधी वाईट वळण लागणार नाही आणि अतिशय त्या लाल मातीची सेवा करणाऱ्याचं 100% चांगलं होतं. त्यामुळे प्रमाणकपणे जी सेवा करेल त्याचं 100% चांगलं होतं. चला कोण करतंय कुस्ती शाब्या ओठ पोट गंग्या उठ दोघ जण उतरा खाली आवतात. पहिलवानकी म्हणलं की शेतकऱ्याच्या घरात पहिलवानकी जन्माला पहिलवान जन्माला आणि पहिलवान शक्यतो गरीब कुटुंबातलाच असतो. कितीतरी पहिलवान आहेत मारुती भाऊ वडारासारखे. नमस्कार या. नमस्कार 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 वस्ताद बसा बसा. नमस्कार एक पहिलवान आणलाय बघा तुमच्याकडे द्यायला, त्याला असा घडवायचा का नाही, आमच्या गावाचं नाव केलं पाहिजे त्यांनी. बरं बसा. ठीक आहे पहिलवान काय नाव आहे? ऋषिकेश शिंदे. वा तालमीत कुठं असतोय? तालीम बिलीम चालू आहे ना गाव? आताच चालू करायचो. सुरूच करायची. एक पैलवान त्याचा माज उतरवायचा. बर त्याने लय हवा गेली. बर बर कुठला हवा किरण गेली पाहिजे आणि मग ती आता हवा ही घालवणार आहे. त्याने चॅलेंज केलंय म्हणून वाजता तुम्हाला आमची विनंती. म्हणजे आम्ही पिलू म्हणून काय लागेल तुम्हाला? नाही 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 मग आमचं फक्त एकच म्हणणं आहे, एकच म्हणणं आहे ह्या पोराला पैलवान करायचा. असं तुम्हाला सांगतो असा लोम कळण कोणी आहे तरी सुद्धा हरला नाही पाहिजे येडी. ते ह्याला असं बनवा आणि आमचा तुमच्यावर विश्वास आहे, तुमच्यावर प्रेम आहे आणि तुमचं कार्य आम्हाला माहिती आहे म्हणून आम्ही तुमची तालीम निवडली. हिथ आल्यावर काहीतरी आपला पोरगा सक्सेस होईल. बरोबर आहे का? ही पोरगा आता पैलवान झाला, ही सारी तुमची घडवत आहे
ते जरा थोडस तुमचं उपकरण आहे सांध्यावर ही फार मोठं कार्य असत तुमचं असं त्या कार्याचं रामचा बोरगासाहेब करून घ्या. सॉरी सॉरी सावकाश रंगे सावकाश जरा सावकाश सावकाश मी बोलतो वस्ताद बरोबर सावकाश वस्ताद. आता तुझं घरण काय बंद होय ना वस्ताद तुम्ही टेन्शनच घेऊ नका बघा. मी काय नाही अगदी फेमस पुढारी आमच्या गावचा. तुमच्या तालमीला असं मोठं असं पंतप्रधान खासदार बेदार सगळे माझ्या ओळखीचे त्यांच्याकडनं थोडस असं अनुदान बिनुदान देतो तेवढं आपलं ही भाच आहे. त्याला जरा कुस्ती थोडस हा म्हणलं की देतो की लय आपल्या ओळखी मोठे मोठे आपले तसे असतात तुम्ही काय काळजीच करू नका. नाना साहेब म्हणतात आमच्या गावचं फेमस मस फेमस भावी सरपंच त्यांच्याकडे गोटा आहे म्हशीचा जर्सीचा. बर दुधाला काही कमी नाही पण आता सध्या काय पचत नाही भाच्याला दूध त्यांच्या. जरा व्यायाम व्यायाम केला हिथं म्हणजे जरा मोकळे मानवी पहिलो रांगिया महत्वाच्या मुद्द्यावर ये. महत्वाचा मुद्दा काय आपला आपल्याला ऋषी भाऊला इथं तालमी तयार करायचा आहे. बघितलं होतं ना परवा दिवशी काय झालं होतं तिथं त्या विक्रम पालवणीने काय केलं आपल्या गावाची सगळ्याची आबरू खाल्ली तुझी आबरू खाल्ली माझी खाल्ली पाटलाची खाल्ली सरपंचाची खाल्ली खाल्ली. बर जा बर मग आतमध्ये जा कापड बिपड काढ आणि लढ जरा कुस्ती की आला आला का नाही ऋषी मग रंग्या कसा आहे पहिलवान बाच कोणच आहे बाच तुमचं आहे पण आता चेहरा ह्यांचा आहे. हा हे तुझा परमेश्वर आहे आजपासून शब्द न शब्द ऐकायचा. चल वस्तात त्याला कोणतरी जोडला वा खाली खेळायला मी नाही तू तू म्हणजे काय अक्कल नाही काय मला. अरे पण रंग्या तुला नीट उभा राहायचं कळा ना तू त्याच्याबर जाऊन कुस्ती खेळायचा म्हणजे माझ्या भाच्याचं पार वाटलं करायची तर चला काय तुझा वाटलं होतंय का जिंकतोय बघा ना. अरे पण रंग्या तुला कळत का अरे जोडी बरोबर कुस्ती असती वस्तात एकदा बघायला काय अडचण नाही काय. अहो तुम्हाला नाही जोडणार ती एकदा बघा. अरे अरे पडचिल पडचिल बघ मी सांगतो त्या सूचनांकडे लक्ष द्यायचं म्हणजे माझ्या कुठं कुठं हात लावायचं ना तुला सांगतो माझ्या हित हात लावायचं नाही हित हित दिल हित असते आणि माझ्या मानाला हात लावायचं नाही आणि केसाला जर हात लावला ना तू सांगितलं नाही म्हणशीन आपलं तुला मी शिकवतोय डाव तो नाही मला शिकवायचं. बर मग तुम्हाला येतात का. अरे अरे माझं आयुष्य गेलं कुस्त घेऊन काय तू लावलं अरे खेळ की काय खेळायची त्याच्यावर नुसतं बोलतो का गडी असा धरायचा असा असा धरायचा असला जुळायला नाही अरे चांगलं जुळायला होतो. अहो काका नीट शिकव मला मला उठव यायला परवा एक इंजेक्शन घेतलं होतं दुखायला लागला झोटू नको माझ्या अंगाला तू तुला त्याच्या संकुस्ती खेळताना तुला प्रसंग येणारच आहे आणि जवळजवळ पैलवानांना असा काय बाका प्रसंग आला ना तटावरा सल्ला घ्यायला माझ्याकडे आली माणसं आणि ती जिंकल्यात नुसतं काय सल्ला नाही दिला खरं का. हा मग तू आता पालता झोप पालता अरे तुला डाव शिकतो पालता कुठं डाव असतो का पालता झोपतो तुला डाव शिकायला अरे डाव शिकतो याला कसला अपमान झालाय नाना साहेबाचा माझा गावाचा पाटलाचा सरपंचा अध्यक्षाचा गावाचा अख्ख्या अपमान केला का ते पैलवानी असा जर पैलवान पालता पडला ना निघून नाही जायचं त्याच्या बोकांडी बसायचं नाही तो असा वाढायचा असा वाढायचा सोडायचं नाही त्याला आलं का तुला म्हणलं की मला का तू पाड नको असं काय करायचं कसला बी डाव शिकवताय असं शिकवताय तू असं कुठे डाव असत का खेळ कुशी बाजार दाखल होतो हिस का मी अशी पिलेलं डाव टाकी अशी पिलेलं डाव टाक जर हा बरोबर आता कसं असतं बरोबर आहे.
अरे तू काय नाजी लागतो म्हणजे पिटू म्हणजे काय आहे ए रंग्या सोड सोड अरे रंग्या तुला कुठं जमतं काय जाव कुस्ती शिकवायचं ये वर वर ये बाहेर ये असे कुठं आज जातात का कपडे उतारतात जिकलं कोणी सांगा दोघं जिकलं तुम्ही यावर यावर कुस्ती अशी नाही मग निमनी मध्ये आम्हाला हा देतो देतो या बक्षीस तुला ये बघ असं जिला नाही त्या पहिल्याला सांग आपल्या दोघांची कुस्ती झाली कळलं नाना साहेब आपला ऋषी भाऊ 100% जिंकणार पण फक्त तू वर आल्यावर दुसऱ्या पाहुण्या मी शिकवल ज्याने मला हरवलं ना की समजायला हरवी तू त्याच्यामुळे वसाल ओके चांगल्या पोराला लावा आणि ती चांगली एखादं कुणीतरी घातलं गाडा ती शिकविल त्याला हे असलं असतो कुठं अंगावर लोकांनी घेतले आणि खाली वर नुसतं असा गुठळा मुठळा लागतो सगळा अण्णा उत्तर खाली जरा त्याला शिकव त्याची सुरुवात उवा कसं राहायचं कसे करायचे 100% आपण जिंकणार कुस्तीची तो नवीन पैलवान आपल्या तालमीत आलाय त्याला कुस्ती काय माहित नाही त्याला कुस्ती सुरुवातीपासून कशी शिकायची कशी धरायची पवित्र्यात कसं उभं राहायचं ते सांग त्याला कुस्ती करत असताना कसं धरलं पाहिजे त्याचा सराव व्यवस्थित घे तू नवीन पोर काय त्याला कुस्ती शिकव मला थोडं काम आहे तालुक्याला मी जाऊन येतो हे बाकीची पोरं मी बी घेतो की अध्यक्ष आपण तुम्ही घ्या तुम्ही दोघ जण तुम्ही घेऊ नका लई पुस्तक केले मोठे मोठे पलन मॅच घडले तिथे चालतंय चालतंय तुम्ही इथंच बसून घ्या वर म्हणजे बिगर लागणार उगाच राहिले का मामा ते तालमीचे नादन बिगर लागले माझ्या नादन लावून बरं का महाराष्ट्र केसरीची तयारी मी कुठे म्हणलो तुम्हाला कोणी पोरी दिले नाहीत म्हणून तालमी मुळे तुम्ही बिगर लागणार राहिला म्हणून राहू चला हे बाकीची सगळी जण थंडाई पिऊन घ्या थंडाई पिंडा पिऊन घ्या आम्हाला दोन दोन घ्या बरं का कुठं चल मी घेतो कुस्ती तुमची चल कपडे मी सांगतो मी वाजता आता इथं अरे काय असलं शिकवितय नाना साहेब असताना मीच येत असतो की अशी कापडं बिपड आता कुस्ती खेळायला लय देऊ जाणार आहोत तुम्हाला रंग्या कुस्ती खेळायला असला ना तरी मी अजिबात विसरत नाही तुला तर माहित आहे पवाई एकदा माणूस शिकलेला कधी विसरतो का हे माझं घड्या सबळ कड घे हातपाय मोडून मी हातपाय मोडून उतरतो का मैदानात माझ्यावर उतरतो अरे काय तुझ्यात हिंमत आहे धर हा ऋषीभाऊला विचारा आपण कस काय नाव शिकवलं चार बारे तो गोल म्हटला ऋषीभाऊनी बघा आता तुला सांगतो का ना मी ना साहेब म्हणतात मला महाराष्ट्र केसरी होत होत राहिलो या चल ओ नाना साहेब आता पॅन्ट ते काढा गेलो घ्या जिरवून ऋषीभाऊ त्या इक्रम पहिल्याचा आपल्याला बदला घ्यायचा आहे त्याच्यामुळे जोरदार तयारी करायची माझा जेवढा काय अनुभव असेल नसला ते सगळं मी आज तुम्हाला शिकवणार महाराष्ट्र केसरी होता होता राहिलोय मी आता माझं काय आणि तुझं काय असं मिळून त्या इक्रम पहिल्याला असा असं चुरगळून चुरगळून टाकायचंय ध्यानात ठेवायचंय मेहनत कमी करायची नाही सांगतोय हा लगेच तयारीला डोक्याला डोकं असं लावायचं असं खेळावं लागते कुस्ती रंगली येते का असं शिकवायला पण ऐका फक्त त्याला वाटते मामाच्या गोकांडी कस बसावा अरे अरे तुला काय अकल बिकल आहे का नाही त्या इकडून बनवला पाडायचंय आपल्याला पडू नको मला पाड
बोकांडी मामा मन मान राखतोय सारखा घेतोय बोकांडी चल इकडून भर ना तुम्ही पडलाय असा ऋषी भाऊ असा विजय झाला पाहिजे तिथं आता कसा मामा लोळीवला तुम्ही कवा गाडलं नाही पहिल्यापासून गळटूनच बसलाय अहो गेला जीवाला वारा कालच्या तर पैलवानाने मस्कडात मारले ते थोडा वाढवून पडला घालून गेला झिरो आहे म्हणजे मी गळत बसू तुला वाटतोय अरे असले अजून छप्पन उडवी मी वाटतोय तुला काय वाटलं
ह्याच्यातच पाणी गार राहत लक्षात ठेव. आज परत हात पाय मोडला तर माझं नाव घ्यायचं नाही सांगून ठेवतोय. आर मोडलं तर बोललं मी मोठ्या हॉस्पिटल मध्ये ऍडमिट होईल. सावकाश केला पाटी काय 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 पछाडलं माहितीये का ह्या ऋषीला तुम्हाला डोक्यात प्रकाश पडला पाहिजे की ऋषीला तुमच्यापेक्षा सुद्धा वरचढ असं वस्ताद गाठून दिला पाहिजे. तुमच्या डोक्यात प्रकाशाची गरज आहे. नाना साहेब मला कशाचीच काय गरज नाही. दहा मला लगेच साहेब जैविक खत वापरले का सगळे? अहो वस्ताद गावात काय झालं तुम्हाला माहिती आहे का? काय झालं आता? अहो त्या ऋषी भाऊचा काय व्यायाम काय राव त्याच नुसतं जबरदस्त चाललंय. व्यायाम फियाम तसलं कशाला सांगतोय मला? चिलटा आहे ती दिला का माझ्यापाशी? अहो पण ती पाटील सरपंच अध्यक्ष सगळी एक आखो गाव झालंय राव. गाव एक झालं तरी दोस्त कशाला आहे? अरे आपण दोघ आहे की वाक्षिंग जोडी काय तसले ह्याला करतोस बुरट्या सुरटीजनी चिलटा आहे ती. आपण त्या कवीच काय? कवीच बघू बघू काहीतरी करू तिथं कवीच काहीतरी करू. आणि असं केलं तर त्या ऋष्याला हरवतो की आणि तिला आणतो घरात न ओढून तुझ्याबर लग्न मग तर काय राव मग लयच भारी झालं. वहिनी करताय वय वहिनी मग तर काय नाही मग नाही काय टेन्शन वसतात चालतंय चालतंय. बाकी कसं आहे मग बरं चाललंय? बाकी एकदम ओके आहे एकदम काय टेन्शन नाही. आपण जिंकणार आहे 100%. चिलटांचं काम नाही अजिबात नाही तर पहिलवान नाव कशाला दिलंय? अरे वा अरे माझ्या बहादरा. राम 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 राम. कुठं निघाल? निघालोय जरा ऋषीच्या घरी. ऋषीच्या घरी? हा काय काम जरा. अरे त्याला शिरा घेऊन चाललोय.
शिरा तू पतला शिरा घेऊन चाललोय त्याला लेज म्हणा घेतले रे आता काय करायचं मग गावासाठी करायचं रे सगळं आणि पडला म्हणजे मग काय करायचं कसा कसा पडतोय बघू की आता त्याला तू पतला शिरा चारतोय पाटील सरेन म्हणा घेतलोय म्हणलं जिंकल जिंकल म्हणजे माझी तर त्याने जी खोड केली ती मला बघायचं आता त्याच्याकडे त्याची निश्चितच गावासाठी करणार आहे मी गावाची मानवर झाली पाहिजे मग मग हे कसाठी चाललंय मग ते तुपशिरा तुपशिरा काय तुमचं लबाड माणसं मी राजकारणी लोक लबाड असतात मी खात्री करून बघतो करतोच का त्याला तुपच लबा आहे का मग कशाचं आहे शिरा आहे तुपाच हो काय देऊ ऋषीला काय माणूस चुकीच्या माणसाला चुकीच्या पद्धतीने चुकीच्या ठिकाणी फ्रेंड रिक्वेस्ट पाठवते व्हॉट्सअप फेसबुकवर आणि त्याला बरोबर चुकीत गुतवतात हे आयलं हे चुकीचं आहे सगळं हा मग काय चालली ऋषी भाऊ तयारी काय चाललं नाना साहेब राम राम सर राम 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 काय चाललं ऋषीचं काय चाललंय चालू आहे ना तयारी बसा सरपंच पुढची आण सरपंचाला बसा बसा बसायचा मग काय सरपंच कस काय आलोय आता ऋषीला मी तुपाचा शिरा घेऊन आलोया तुपाचा शिरा तुपाचा शिरा घेऊन आलोय वा 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 आता आपला ऋषी पहलवान झाल्याशिवाय राहत नाही तुम्हाला सांगू का सरपंच जशी शबरीनी रामाला बोर चाकून चाकून दिली होती बरोबर आंबाटेत का गोडे तसा तो तुपाचा शिरा बघू कसा आहे जरा दरा दरा मी माझ्या पद्धतीने बरोबर चाकून चाकून देतो ऋषी भाऊला म्हणजे ऋषी भाऊ होईल चांगला पहिला तुमचं चलू द्या मी बघून आलो हा बघून या बर ऋषी काय दूध पितोस का लक्षात धर त्या पहिलवानाची चेहरी मुंडी अच्छी झाली पाहिजे ही आपल्या गावाचे इब्रतीचा प्रश्न आहे सरपंच तुमच्यासारख्या चांगल्या माणसांचा मला सपोर्ट नाही मी नंबरच आणणार बघा नंबर नंबरच आणायचा तुला सांगतो तुला काहीच कमी पडू देत नाही चितच करणं आपल्या गावाचं नाक वर झालं पाहिजे काय समजतोय तुपाचा स्वतः का अरे 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 नाना पण तुम्ही काय म्हणा मी ऋषीसाठी आणला होता ऋषीसाठी हा खाईल की दिवसभर झाले तीच खाते दालड्याचा वास आला थोडा दालड्यासारखं वाटलं चांगला होता चांगला होता चांगला होता का नाही अरे नाना साहेब माझं प्रेम ह्यात होत नाही ऋषी काळजी करू नको उद्या सुद्धा तुला शिरा आणणार आम्ही उद्या शिरा बदाम सुद्धा घेऊन येऊ तुम्ही बर का परंतु तयारी अशी करायची तर आता बोललोय तसं करायचंय लक्षात धर हे कसं आहे माहितीये का गावाच्या इज्जतीचा प्रश्न आहे आणि तुला काहीच कमी पडू देत नाही हा जरा गडबड आहे बर का बर बिंदास राम तब्येत सांभाळ सरपंच असंच प्रेम राहू दे बर का असंच राहणार मग काळजीच करू नका तुम्ही येऊ का बर आईला होय ऋषी भाऊ सरपंच खरंच आपल्या बाजूने आलेला वाटतोय का तुपातला शिरा आणला भारी होता बर का पुढच्या वर्षी आल्यावर खावा तुम्ही मग आता बरं मामीला मी सांगू की आपण करायला नाहीतरी इथं काय असत्याचं तवा कसं आहे माहितीये का माझं काम कसं आहे विरोधक 100% आपल्या बाजूने वळल्यात का नाही बघण्यासाठी म्या चाकून खाल्ला जर त्या तुपात समजा काहीतरी त्यांनी खोड केली असती त्या शिर्यात तर हागवणी बिगुणी बसायची पाळलेली असती तुम्हाला ऐन टायमाला कुस्तीच्या ठिकाणी तुमचा प्रॉब्लेम झाला असता ऋषी भाऊ म्हणून मी ती खाल्लाय पण चाकायचाच होता आका खायची काय गरज होती आका खाल्ल्याशिवाय कळत नाही मला असं म्हणजे मला ती अशी शेतावनं भाताची सवय मला करा येत नाही बसा बसा दूध बीत प्या आराम करा कुठे मोबाईल अगास ढाल कर वाघाची चाल कर तळपू दे ध्यानातील तलवारे सरपंच आलते की तुपाचा शिरा घेऊन आलते की आताच आलते अरे एवढं नाना साहेबाचं सरपंचाचं एवढं राजकीय वैर गावात असताना
आज त्यांनी ती बहिर बाजूला ठेवून नानासाहेबाच्या घरी पाऊल टाकले. आज काय नानासाहेब आपल्या ताब्यात आली आहे, ते आम्हीच वाचविणार ना. तुमच्या डोक्यात रावसाहेब का राजकारण? राजकारण कधीच सोडायचं ना, भावाला सोडायचं ना, भावकीला सोडायचं ना, गावाला सोडायचं ना, रावाला सोडायचं. राम राम नानासाहेब. राम राम. काय रंगाना, काय ऋषी, काय चाललंय? काय नाही पाटील बघा, एकदम पाटील किळ घेऊन आला तुम्ही. मग अजून काय आता आपल्या ऋषीला एवढं बनवायचंय चांगला? आणि मी बघितलं मग अशी सरपंच बी येऊन गेले वाटतं. जरा कमी पैसे लागा, जरा कमी पैसे लागा. रंग्या माझ्या बाजूचा माझा कार्यकर्ता नाही, कार्यकर्ता बाजू असलं तर दारू कमीच प्यायला पाहिजे. काय रंगा कितीस वेळा सांगायचं दारू पेलो म्हणून काय गावाचं नुसकान? नाही नुसकान काय नाही, पण जरा कमी पेच झाला का? कमी पेच जमायचे राव केळं घेऊन आला. केळं आपल्या ऋषीसाठी आणलेत ना का? केळं दूध तूप खाईल, जरा व्यायाम करतोय, चांगली कसरत करतोय. आणि निश्चितप्रमाणे आपल्या ज्या नानासाहेबांनी चांगलं भाचारीची तयारी केली बरं का आता नानासाहेब. हा नानासाहेब, पाटील एवढं चिकट असतं नी, एवढा केळीचा घड घेऊन आले. एका केळीच्या घडाला जवळजवळ 15-12-13 फणे असतील. चांगलं उत्पन्न निघालं तर इशिक फणे असतात, त्यातल्या फक्त 3 फणे 4 घेऊन आले. पाटील आता द्यायला आणले तिथं केळं खरं का तिथंच ठेवायचं? द्यायचं तुम्हाला, मला सॅन्स देणार तुम्ही देण्यासाठी? किती चिकाटपणा, किती चिकाटपणा. म्हणणं पाटील तुमच्या डोक्यात असं होतं आणलं म्हणून दाखवायच्या आणि घेऊन जायच्या. काय नानासाहेब बोलताय राव, त्या द्यायसाठी केळी आणल्यात राव. खाली उतरू. ए नानासाहेब धर रे बाबा, एकदा अरे पडचील लागा, केळ पडचे लागा. अरे कसे तुमचे? आता मी आणले म्हणलं काय तुमचं असणार का? ते माझंच आहे ना, मी घेऊन जा मागे. घेऊन जा मागे, काय नाही तुम्हाला. त्याचं कसं असतं पाटील माहिती आहे तुम्हाला सांगतो. हा माणसाने असं चिपटभर किंवा असं पहिलीभर जरी तांदूळ बिंदूळ डाळ बी जरी दिली तर त्यातलं 4 दाणे माघारी देतात ना, तसंही तुमचं किंवा तुमच्या पैसे माघारी एक जात नाही. तुम्हीच घेऊन जाईल म्हणजे समधी लक्ष्मी आपली देऊ नये. हा असं आहे ते, म्हणजे दारात कोण मागायला आल्यावर त्याला तुम्ही परत माघारी देता थोडं, ती ती मी घातल्यावर पुन्हा ती माघारी देतात. असू द्या असू द्या, काय हरकत नाही, घेऊन जातो बाबा मी, घेऊन जातो, हरकत नाही. हा बर चला जाऊ आपल्या आपल्या कामाला. चला चला चला, नाही नाही मला बी गडबड आहे, डायबिटीस आहे तुम्हाला. नाही मला चहा बी घेत नाही, मला डायबिटीस आहे. चला चला चला, डायबिटीस आहे तुला. भारी वाटलं बरं का पाटील? वा वा परवाची ज्वाला स्वाभिमानाची भेटवून विराहा उचलला आता शिवधनुष्य घे आता प्राण आता शान आता झुंज देवा तुझ्या गर्वाची रीत नव्या परवाची ज्वाला स्वाभिमानाची भेटवून विराहा उचलला आता शिवधनुष्य घे आता प्राण आता शान आता झुंज देवे भान आता आपला बंदा खेळ आणलंय तुझ्यासाठी केशर आणि विलायची टाकून. कशासाठी? तू जिंकावं म्हणून. खरं सांगू का कवी तुला, मला वाटत नव्हतं मी जिंकेन म्हणून, पण आता नक्की वाटतंय मी 100% जिंकणार फक्त तुझ्या प्रेमामुळे. लग्न तर होईलच की? नको बाबा, तर गाव माझ्या नावानं ओढेल, माझ्यामुळे हल्लास नाही. आधी विजयाची गता घेऊन ये आणि नंतर माझ्याशी लग्न कर. मग येऊ का ऋषीराव? Oh!
मानी लड़ा दिसू दे पानी झटक्या फिरू दे डाव नवा शर्ती घुमदे अभाळी थाप उडते जरा खर काप कळू दे जगाला रंग तुझा मातीचा भिड जोशी दिसू दे आज मातीत मिळू दे माझ चल ठोकून शट्टू उडवून खुरदारे गावामध्ये ज्या पैलवानाने थैमान घातलं होतं माज उतरू राहायचा त्याचा आणि त्या बारक्या पोराला त्रास दिला बाया माणसाला त्रास दिला म्हाताऱ्या माणसाला त्रास दिला एवढंच नाही याला त्या पाटलाच्या कालाला हात घातला सरपंचाची खुर्ची ढकलून दिली तेवढ्या फक्त या पट्ट्याला कोणी टच केलं नाही तर त्या विक्रम पैलवानाचा माज उतरायचा आहे आणि त्यासाठी आपण सर्व गावाने मिळून या पैलवान तयार केला नाना साहेबाचा बाचा तयार केला नाना साहेबांनी सरपंच पाटील गावातल्या साऱ्या प्रतिष्ठित माणसाने त्याला खुराक घातलं आणि आपला पैलवान हा ऋषी भाऊ त्याला तयार केलाय तर आज ऋषी भाऊ आपल्या गावाची मान वर झाली पाहिजे आणि नाना साहेबाच वर झालं पाहिजे नाक तर तर मंडळी चला कुस्ती लावा आपण रंगा कुस्ती लावायची अरे आणा तुमचा पैलवान आणते रंगा असा जरा सावकाश चल पाय पडून घे सगळ्यांचा आशीर्वाद घे सगळ्यांचा चल आव्हान असू दे लय भारी पकडी तो दिसू दे तयारी गावाची इज्जत तुझ्यामुळे या सगळ्या इशीला टांगलेली आहे आणि ही काय करतय असलं एक असा मुरगाळून टाकणार आहे माझा वस्तात त्याला काय पाटील तुमच्यात कोणाच्यात दम नव्हता त्यासला गाजर डाललंय काय ए विक्रम घोड मैदान लांब नाही तुझा हितच खुब्यातनं पायू बसला ना तर नाव नाही लावणार ऋषी भाऊ आणि पाय खुब्यात ना हात बघलत ना जिकडं तिकडं पार्ट ओके ए विक्रम पैलवान अरे तुझा माज जिरवायसाठी अख्ख्या सगळ्या गावांनी मिळून आम्ही सरपंच पाटील नाना साहेब यांनी त्याला तयार केलंय बघ आता तुझा माज जिरतोय का नाही ते ऋषी भाऊ तुला माझा फुल आशीर्वाद आहे आणि उत्तमराव सरपंचाची मान वर कर माझ्यामुळे सगळ्या गावाची मान वर होणार आहे आणि माझी खात्री आहे त्याला असा चितपट कर चारी मुंड्या चित कर हा माझा तुला आशीर्वाद आहे
पाटील तुमच्या ज्याला कोणा ज्याला जमलं नाही असला गाजर डाललाय काय त्याला असं परगडे मोडत असतो याच्या आणि त्या कवीला घेऊन जात असतो पळून मी चल रे बघू कुस्तीतच आता अरे वाघ तयार केलाय नाना साहेबांनी वाघ तुला नाही असं फाडून खाल्ला ना त्याच्याशिवाय तुला कळायचं नाही माझ्या ताकदीचा मला गर्व झाला माझी मला शिक्षा मिळाली मला जो गर्व होता माझ होता तो आज उतरवला गेला माझा माझ का तर फक्त माझ्यामध्ये मस्ती माझी नडली मला मस्ती कोणत्याही पहिलवानांनी आपल्या ताकदीचा उपयोग चांगल्या पद्धतीनेच करावा आणि प्रत्येक घरामध्ये सुसंस्कृत पहिलवान तयार व्हावा ही माझी विनंती आहे सर्वांना आपल्या ताकदीचा उपयोग हा आपण चांगल्या कामासाठी केला तर त्याचं चांगलं होत असतं परंतु जर ताकदीचा दुरुपयोग केला तर पाहिलं ना आता कसं झालं ते गावकरी मंडळी हो आपल्या गावात छानच घडलं आज मस्त घडलं खऱ्या अर्थाने शक्ती बुद्धी आणि मन जर तुम्ही काबूत व्यवस्थित ठेवलं तर असा मस्ती आणि माज आल्यासारखं कोणी वागत नाही चुकीच्या गोष्टीचा कसा पराभव होतो ताकदीचा दुरुपयोग केल्यावर कसे हार होते आणि गावावर संकट आल्यावर समध्या माणसांनी एक झालं म्हणजे कसा विजय होतो
ह्या दोन गोष्टी शिकायला मिळल्या तर प्रत्येक गावात असं घडावं आणि समधी पुढारी एकत्र यावं आणि गावाचं कल्याण व्हावं असं मला वाटतं. राम राम मंडळी. मंडळी कसं आहे माहिती आहे का, रावणाला सुद्धा खूप मोठी विद्या आणि खूप मोठी त्याला वरदान प्राप्त झालं होतं, परंतु त्याला त्याच्या ताकदीचा शक्तीचा गर्व आला होता आणि गर्वाचं घर नेमकी नेहमी खाली असतं आणि हेच या ठिकाणी सुद्धा घडलं. कमी ताकदीचा आमचा ऋषीभाऊसुद्धा आज एवढ्या मोठ्या ताकदीच्या पहलवानाला नडला आणि हे केवळ गर्वामुळं झालेलं आहे. तर आपणसुद्धा गर्व कुणीही बाळगता कामा नाही, तरच कुठंतरी सगळ्यांचं कल्याण होणार आहे, है का नाही मामा? हां, आता तेवढं माझ्या लग्नाचं बघा की. लग्नाचं बघा ऋषीभाऊ, हे तर अजून माझंच झालं नाही, तुझ्या कुठं लग्नाचं बघतो मी. थांब पाटील, तेवढं माझ्या लग्नाचं बघा की. चला पाटील. पाटील ऋषीभाऊ आला का? ऐ अरे कुणी हाय का नाही? आईला अख्खं गाव निघून गेलं माझ्या लग्नाचं काढल्यावर. अरे मला काय असा संडे ठेवायची इच्छा रे काय? अतरंगी ही टबळ खोरा गावभर फिरतोय रेडा, अतरंगी ही टबळ खोरा गावभर फिरतोय रेडा.